एसटी रक्षक सांगतो आणि पंच संदीप आम्हाला सांगतात स्वेअर मारा एक्स्ट्रा धाव फोकटची धाव मोफतची धाव धाव संख्या ओपन होते ती एक आकड्याने ला जेव्हा पाहतो वन बाउंड चेंडू शतरक्षक त्या ठिकाणी तैनात आहे एक धाव पूर्ण केली जाते आणि दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण होते तो का दत्ता कडव सर यांच्याकडून गौरव मात्रेसाठी 200 रुपयाचा पारितोषिक आलाय गौरव 200 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी घेऊन जायचंय गौरव मात्रे 200 रुपयाचा पारितोषिक दत्ता कडव यांच्याकडून आपण देण्यात येते इथे चांगला चेंडू चांगला प्रतीचा चेंडू होता शतरक्षक त्या ठिकाणी व स्लिप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय खूप लहान मुलं आहेत मित्रांनो वयाच्या 16 वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे तोरण बांधण्याचं स्वप्न साकारलं होतं वयाच्या 14 वर्षी विश्वरत्न भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांनी क्रिकेट मध्ये एक स्वप्न साकार केलं होतं इथे हा खेळाडू आहे तर या अर्धशतकाच्या खेळीसाठी आवडलं डीके सर पंताच्या भूमिकेत होते त्यांनी पाहिलं गौरवचा खेल जवळून निरखून पाहिला आणि 200 रुपयाचा रोख पारितोषिक एक आशीर्वाद म्हणून त्यांना देण्यात आले चार चेंडू झालेत अजूनही दोन चेंडूचा खेल बाकी आहे चार धावा धफलकावरती आहेत पाचवा चेंडू इथे फुलटा चेंडू होता बॅटची एज घेतली जाते शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक भागात चांगली कामगिरी केली जाते एक धाव घेतली जाते पाच धावा धफलकावरती सुशील दुर्गे सर गडगे सर सुशील गडगे सर यांच्याकडून पारितोषिक येतोय चौकार हॅट्रिक षटकार हॅट्रिक असेल 500 रुपयाचा पारितोषिक इथे शॉर्टपिच चेंडू होता लाजवाब गोलंदाजी आपण पाहतो अरविंदचं पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होतंय आणि पहिल्या षटकामध्ये फक्त अरविंदने एक फलंदाज या ठिकाणी गारद करत धावा खर्च केल्यात त्या पाच जवाब काय सुरेख फटका होता लेग स्टंपला चेंडू होता फाईंड झोन मध्ये चेंडू ढकलला गेला चौकार या ठिकाणी अर्जित झाला धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली 9 आकड्यावरती अंडर 14 बोलला गेला तर 13-14 म्हणजे विचार केला तर आपण एक 7वी 8वी 9वी ची मुलं आपण पाहतो याच्यामध्ये 4थी 5वीची मुलं पण दिसतात मला इथे पुन्हा त्या लेग स्टंपला चेंडू होता फाईंड झोन मध्ये चेंडू निघून जातो लॉन्ग स्टॉप फ्री झोन मध्ये शतरक्षक शॉर्ट थर्डमॅन चा शतरक्षक चेंडू परत पोहोचलाय जरूर पंतांचा इशारा आमच्या परत येईल वाईट चेंडू आणि प्लस दोन धावा म्हणजे बिग बाजारचा सेल लागला इथे
तीन धावा मोफत च्या भेटल्या गेल्या, फोकट च्या भेटल्या गेल्या, धावसंख्या वाढ झाली. आमचे स्कोरर मित्र अजय शिंदे आम्हाला सांगतात धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12 12 धावा धाव फलकावरती आहेत. समर्थ थोडस खराब गोलंदाजी करतोय. सार्थक इथे लेग स्टंपला पुन्हा एकदा चेंडू फेकण्याचा प्रयत्न, शतरक्षक त्या ठिकाणी चुकी करतोय. बाईची एक धाव आपण पाहतोय, एक्स्ट्रा धाव मोफतच्या धावा जोडल्या जातात. स्कोरिंग 13 या आकड्यावरती. व इथं चपलाही बघा, कर्णधाराने लगे एसटी रक्षक बदलला. हा संरक्षक भिंत या ठिकाणी चेंज झाली, नवीन खेळाडू त्या ठिकाणी आपण पाहतो एसटी रक्षणामध्ये. सुरेख फटका डीप मिड विकेट डिझाईनचा शतरक्षक चेंडू परत पोहोचतोय मिड विकेटला. या ठिकाणी पाहिलं तो क्राफ थ्रो, चेंडू घर शोधताना दिसला, तिथे झालं फटका निघाल. पुन्हा एकदा एक धाव घेतली जाणार आणि तीन धावा या ठिकाणी घेतल्या जातात. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 16 या आकड्यावरती. 16 धावा त्याला उन्हा उन्हा मित्रांनो, जेव्हा दोन दोन तीन तीन धावा वाजवत घेतात ना, थोडा जोश द्या, जोश निर्माण करा त्यांच्यामध्ये. इथे चांगला चेंडू, इथे सुरेख चेंडू आपण पाहतोय. चार चेंडू झाले तर दोन चेंडूंचा खेळ अजून या षटकाचा बाकी असणार. गोलंदाज सज्ज झालाय तू सार्थक. पाचवा चेंडू सार्थक घेऊन येतोय. इथे उघड दुवार दिसेल, वार रिव्हर्स अटन पाहिला गेला, लाजवा फटका. बघा अकलेचा बुद्धीचा वापर या ठिकाणी पाहिला गेला. शत्ररक्षक त्या ठिकाणी चांगलं शत्ररक्षण, दोन धावा हे उद्याचे गौरव मात्र आहेत. इथून खेळ त्यांनी सुरुवात केलंय खूप चांगल्या प्रकारे आपण पाहतोय. कारण अंडर 14 अंडर 13 चे सामने आपण जर लेदर क्रिकेट मध्ये पाहिले गेलं तर जास्त प्रमाणात घडले जातात. इथे चांगली संधी दिली, चांगला प्लॅटफॉर्म या खेळाडूंसाठी. इथे अलक्या त्याने बघा हवेमध्ये चेंडू बराच काले, शतरक्षक चेंडू परत पोहोचतो. इथे स्ट्राईक आपल्याकडे ठेवतोय फलंदाज तन्वय. षटकाची समाप्ती होते, दोन षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 19 या आकड्यावरती.
मास्टर स्कोर कडे जाऊन पोहोचलाय 32 आकड्यावरती. लाजवाब फटकेबाजी केलतो 22 3 चेंडू 9 धावेवरती केलतो आहे. तर 15 धावेची एक 16 धावेची एक सुरेख खेळी या ठिकाणी तन्मयने साकारले. स्कोर कार्ड 32 या आकड्यावरती. पुढचा चेंडू असेल पुढचं षटक ज्याला स्लॉगवर म्हटलं जातंय आपल्या मराठी भाषेमध्ये हानीमारीचं षटक. ज्या षटकामध्ये फक्त धावा खुटायचे असतात प्रथम फलंदाजी करताना ते षटक घेऊन येतो आहे गोलंदाज रुद्र. रुद्र आपण पाहतोय एक लहान चुमुकला गोलंदाजी मार्क वरती. मित्रांनो लहानपणीचे दिवस आठवतात. सुरेख फटका लाजवाब या ठिकाणी पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित. या ठिकाणी बघा जोरदार टाळ्या वाजल्यात गोलंदाजासाठी रुद्रासाठी. तर तिसऱ्या अंपायरची मागणी करत आलेत. थर्ड पंचांकडे कॉल देण्यात आलेले आहे. थोडस चेक करायचंय नाही रन आउट झा. बघा जरूर आपण पाहणार आहोत या ठिकाणी. देवीदास सर हा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. लाजवाब झटका या ठिकाणी दिला. धावपाच्या सुरुवात भावेश येणार माघारी. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानात रवाना झालाय. हर्षू हर्षद हा हर्षद आपण पाहतोय. स्कोर कार्ड 32 या आकड्यावरती पाहिलं गेलं. धावपाचा विकेट आपण पाहिला गेला. लाजवाब चेंडू आणि त्यावरती सुरेख फटका. फाइंड इझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू परत पोहोचलाय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. दोन धावा त्या ठिकाणी पाहतो आपण. तिसरी धाव या ठिकाणी जरूर होणार. तीन झाल्यात बघा. तन्मय चौथी धाव घेण्यासाठी तयार झालाय आणि चौथी धाव या पूर्ण होते. चार धावा या ठिकाणी घेण्यात आल्यात. लाजवाब मित्रांनो जोरदार टाळ्या वाजवून द्या तन्मयसाठी. रुकावट कधी करत नाही. एक पण चेंडू आतापर्यंत आउट नाही खेळला. नऊ चेंडू आतापर्यंत खेळतोय आणि नऊ चेंडू मध्ये पाहिले गेले प्रत्येक चेंडू वरती स्कोरिंग फटका त्याच्याकडे आलाय. वाईट चेंडू. एक्स्ट्रा धाव या ठिकाणी पाहतो आपण. गोलंदाज तयार. बघा चांगला गोलंदाजी करतोय रुद्र. इथे पुन्हा एकदा लक्ष मोठी चेंडू होता. क्षेत्ररक्षक चेंडू परत पोहोचणार का प्रयत्न करतोय. पण प्रयत्नाला अपयश येतोय. समुद्राची लाट जशी लहर समुद्र किनारा गाठते चेंडूने सीमारेषा गाठली. रन्स मिळतील चार. चेंडू झाला फरार. आलेला सुंदर चौकार. या चौकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड 41 या आकड्यावरती. 41 लॉस फॉर 2 विकेट. इथे पुन्हा एकदा लेस्टर मोठी चेंडू होता. पुन्हा एकदा चेंडू फिरकावून दिला जातोय. फाइंडर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव घेतले तन्मय. पण आपली बॅटिंग या ठिकाणी दाखवतोय. पुन्हा एकदा दोन धावा तन्मयच्या खात्यामध्ये. लाजवाब आपण पाहतोय. सुरेख मजा खूप घेतात. एन्जॉय चालू आहे त्यांचा. फुल मूड मध्ये रुद्र पण मूड मध्ये आहे. नायदा सुरेख फटका तन्मयच्या बॅट मधून निघतोय. क्षेत्ररक्षक चेंडू परत पोहोचणार का. थकला तन्मय. आता परत पाहिलं गेलं तन्मय 28 धाव्यावरती खेळतो. मित्रांनो काय बॅटिंग आहे तन्मयची. सुरेख शेवटचा चेंडू आहे. शेवटचा चेंडूसाठी तन्मय पुन्हा एकदा तयार झालाय. रुद्रा
महाग सापडलाय 15 धावा 13 धावा रुद्राने खर्च केल्यात. आणखीन एक चेंडू फेकावा लागेल रुद्राला. वाईट ची एक धाव. देवदास सर सांगतात आम्हाला खराब चेंडू स्वेअर मारा. शेवटचा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. ह्या इनिंगचा लहान मुलांची गंमत आणि त्यांचा खेळ आपण पाहिला गेला. सुरेख मॅच इथे आपण पाहतोय. रिव्हर्स सेटिंग करण्याचा प्रयत्न. तन्मय आपल्या शेवटच्या चेंडूवरती विकेट फेकतोय. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलं इथे 46 या आकड्यावरती विजयासाठी. आपण पाहतो आई गावदेवी स्पोर्ट्स बी संघाला 47 धावांची गरज. दोन्ही संघाचे कर्णधार विनंती केली जाते आपण नाणेफेक साठी या ठिकाणी उपस्थित राहायचे. शिवजीत 11 वर्सेस तुषार 11 दोन्ही संघाचे कर्णधार. आपण टॉस साठी यायचे. तर तन्मयचा जो विकेट घेतला तन्मयने जर प्रत्येक तन्मय गोलंदाजी मार्क वरती आला ना प्रत्येक विकेटला तन्मयसाठी 200 रुपयाचा पारितोषिक असेल. आणि प्रत्येक क्षेत्ररक्षक तो जो झेल घेईल त्यालाही 200 रुपयाचा पारितोषिक असेल. प्रत्येक बॉलरला प्रत्येक विकेटला 200 रुपयाचा पारितोषिक असेल ना. कॅच घेईल त्याला पण 200 रुपयाचा पारितोषिक असेल. देवीदास भगत सर यास कडून हा पारितोषिक देण्यात आलाय. दादा पंचांच्या भूमिकेत आणि पैशाचं उदलन पण ते करतात. तर दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेत. आपण तुषार 11 संघाचा कर्णधार आपण टॉस साठी यायचे. मी माननीय नितीन दादा दमदार यांना विनंती करतो आपल्या शुभास्ते नाणेफेकचा कौल या ठिकाणी करायचे. शिवजीत 11 वर्सेस तुषार 11 बी ग्रुपची मॅच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. प्रसाद कुठे असेल त्यांनी या ठिकाणी यायचे. प्रसाद ओमकार राहुल समालोचक कुठे गेले सर्व. तर पहिला चेंडू तन्मय शॉर्ट चेंडू होता फेकून दिलाय. शत्रक्षक त्या ठिकाणी तैनात. चेंडू पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता पण चेंडू हुशार झाला प्रसार. रन मिळतील 4 आलेला पहिल्या चेंडूवरती चौकार. काय करताय डोळे. मंडळी रविवारचा दिवस आहे मजेत घालवा खिशामध्ये हात हलवा पैसे काढायला मुलांसाठी. क्रिकेटची मजा क्रिकेटची यात्रा क्रिकेटचा उरूस भरला गेला आहे या खरबे गावामध्ये. शिवजीत 11 वर्सेस तुषार 11 नाणेफेकचा कौल आपण पाहतो या ठिकाणी प्राप्त केलाय. टॉस तुषार 11 प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. शिवजीत 11 फलंदाजी असेल तयार राहायचे या मॅचला.
इथे डॉट चेंडू आपण पाहतो. पहिल्या चेंडू वरती आयुषने चौकार लगावला. अंडर 14 ची शो मॅच मित्र प्रश्नीय सामना आपण या ठिकाणी पाहतोय. रिवर्स अटेन दुधारी तलवार पाहिली गेली. आयुषच्या बॅट मधून निघतोय आणखीन एक गुमसान करणारा चौकार. बघा हे उद्याचे भवितव्य आहे. खरवईचे जे वरिष्ठ खेळाडू तुमच्यासाठी इशारा असेल आप तो तुम बस देखते जाओ. दोन चौकार आपण पाहिले गेले आयुषच्या बॅट मधून आपण पाहतोय. तन्मय चौथा चेंडू घेऊन येतोय. पुन्हा एकदा सुरेख फटका. लाजवाब काउ कॉर्नर रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जाऊन पोहोचला सीमा रेषा पार. चेंडू झाला फरार. या षटकामधला येतो आयुषच्या बॅट मधून तिसरा चौकार. यांच्याकडून प्रत्येक चौकारसाठी 200 या चौकारसाठी 200 रुपयाचा पारितोषिक आलाय. आयुष साठी खरंच लाजवाब कामगिरी आपण पाहतोय. कारण तन्मयला टिक फॉर टॅक जशात तसे उत्तर दिले. तू जर करू शकतो तर आम्ही का नाही. जशात तसे उत्तर. चार चेंडू आणि 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथे पुन्हा एकदा रिव्हर्स साठी दुधारी तलवार चालवण्याचा प्रयत्न. चांगल्या रस्त्यात चालत असताना खडतर रस्त मार्ग पकडणं याला बोलतात रिव्हर्स साठ्यांचा फटका. पाच चेंडू झाले. तीन चौकार अशी गेलतोय आयुष. इथे जोरदार अपील केली जाते. अपील बघा किती जोरेक आहे. जोरदार अपील केली जाते. हा अग्रेसिव्ह क्रिकेट पाहिलं गेलं. वाटलं होतं त्याला पप्पा देईल आपला काहीतरी. पप्पाने चॉकलेट दिलं. क्रिकेट आहे. काल असं त्या ठिकाणी पंतांच्या भूमिकेमध्ये होतो. माझा मित्र निखिल नाईक फलंदाजी करतो. त्याचे वडील स्क्वेअर लेग पंतांच्या भूमिकेमध्ये होते. लेग बिफोरची अपील माझ्याकडे आली. मी तिला आऊट दिलं. पप्पांकडे बघितलं. पप्पांना सांगतो मी पुढे. पप्पाने सांगितलं नाही बेटा तू पाठीमागाचे वापस जा पेवलियन मध्ये. याला बोलतात क्रिकेट. तर गणेशदादा जमदार यांच्याकडून पारितोषिक हर्षूसाठी. जर हर्षूने विकेट प्राप्त केला तर पारितोषिक असेल. हॅलो देवीदास भगत साहेब यांच्याकडून पारितोषिक लागलं गेलंय. पहिल्या षटकामध्ये स्कोअर कार्ड पाहिलं गेलं 47 धावांचा पाठलाग करताना 12. अजूनही 18 चेंडू 35 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 35 धावांची गरज. माननीय सुनील दादा घोरपडे या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचंय. आपण या ठिकाणी आलात व्यासपीठावरती या. या व्यासपीठाची शोभा वाढवा. जो निर्धाव षटक टाकेल त्या गोलंदाजाला तुषार 11 या संघाकडून 200 रुपयाचा पारितोषिक असेल. हर्ष तयार आहे. फुलटा चेंडू होता. तर एक धाव या ठिकाणी आपण पाहतोय. बाईकची धाव या ठिकाणी घेतली जाणार. मोफतच्या धावेने या ठिकाणी सुरुवात झाली. एका धावेने स्कोर का 13 आकड्यावरती. अजून 34 धावांची गरज. गोलंदाज हर्ष याच्या प्रत्येक विकेटला गणेश दादा यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक आहे.
ग्लास केलं रिव्हर्स अटेन करायचा प्रयत्न बघा अपील सुरे केली होती या ठिकाणी एसटी रक्षकाने पण पंचूंचा कोणताही प्रकारचा इशारा नाही अर्थात बॅटचा स्पर्श झाला असेल चेंडूला नाही झालं आता बघा पंच जागे झाले पंच जागे झाले लेगबाईचा इशारा आला एक धाव या ठिकाणी घेतली जाते स्कोर कार्ड अंडर 14 चे सामने आहेत ना तर 14 आकडा धावफलकावरती आहेत बघा किती मोठा आकडा आहे 14 या ठिकाणी आणि खऱ्या अर्थाने आतापर्यंत लहान मुलं ना इतर मुलांची आपण युट्यूब वरती मॅचेस पाहत असतोय यानंतर घर बसल्या आपण काय केलं मैदानावरती हे युट्यूबच्या माध्यमातून पाहत बसतील दोन वर्ष शिक्षणापासून दूर दोन वर्ष क्रिकेट पासून दूर मजा भेटली आणि मजा घेण्यासाठी हे खेळाडू या ठिकाणी उपस्थित झालेत इथे पाहिलं गेलं एसटीच्या पाठीमागे जर एसटी रक्षकाने जर एसटी चित केलं असत आउट झालं असत लक्ष नव्हतं त्याच चार चेंडू आपण पाहतो आतापर्यंत स्कोर कार्ड 14 या साकड्यावरती राहिले हर्ष चांगल्या प्रकारे कामगिरी करतो जरी फलंदाजी करताना बॅटिंग भेटली नाही हर्षला नॉन स्ट्राईकला राहिला होता पण इथे गोलंदाजी चांगली चांगला चेंडू आणि एसटीच्या पाठीमागे चांगलं शत्ररक्षण आपण या ठिकाणी पाहतोय तन्वय सुरे कामगिरी करतोय आता परत महेश पाच चेंडू खेळला ना पाचही चेंडू डॉट खेळलाय महेश महेश साठी पुढचा चेंडू इथे शॉर्ट चेंडू आपण पाहतोय शत्ररक्षक चेंडूचा पाठ रेस लागली या ठिकाणी मॉर्निंग रेस असेल आणि दोन धावा या ठिकाणी आपण पाहतो हर्षच्या गोलंदाजी वरती महेशच्या खात्यामध्ये असलेला दोन धावा षटकाची समाप्ती झाली दोन षटक धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 16 या आकड्यावरती मित्र 16 या नाव बघितलं गेलं 16 डिसेंबर भारत बांगलादेश तळ हा दिवस आठवतोय 16 डिसेंबर एक चांगला मूवीज आला होता आपण पहिला डॅनी डंडोबाचा एक चांगला मूवीज पाहिला होता 16 तारीख पाहिले गेले तर 16 मार्च 2020 आठवत आहे त्या दिवशी आपण पाहिलं गेलं भारतामध्ये पहिला कोरोनाचा रुग्ण सापडला ती तारीख अंगावरती येते काटा मारणारी तारीख आपण पाहतो 16 मार्च कारण 22 मार्चला नंतर लॉकडाऊनला सुरुवात झाली क्रिकेटचं भवितव्य आणि क्रिकेट थांबलं गेलं ज्या तारखेला ती तारीख होती ती 22 मार्च गोलंदाज तन्वय हा दुसरा छोटा तन्वय घ्या जरा फास्ट घ्या मित्रांनो स्कोर कार्ड 16 आकड्यावरती 31 धावांची गरज आहे सरळ रेषेत चेंडू सोडून गेला पंच संदीप बोराडे सर आम्हाला सांगतात खराब चेंडू स्वेअर मारा एक्स्ट्रा धाव फोकटची धाव मोफतची धाव धावसंख्या वाढली जाते जाऊन पोहोचले ते तुम्हा आम्हा सर्वांचा लाडका आकडा हम 7 1 7 17 17 आकड्यावरती आपण पाहतो 17 चं गणित जरूर तुम्हाला मित्र चेंडू नंतर सांगेल या ठिकाणी खराब चेंडू बिग बाजारचा सेल आपण या ठिकाणी पाहिला नो चेंडू वरती यानंतर असणार फ्रीट 5 धावा या ठिकाणी घेतल्या जातील धावसंख्या स्कोर कार्ड वाढली जाते आणि जाऊन पोहोचली ती 22 या आकड्यावरती 22 चं पण गणित तुम्हाला जरूर सांगेल पण यानंतर असणार फ्रीट अजूनही 25 धावांची गरज आहे मित्रांनो 22 आकडा मागे संदीप सरांनी सांगितलं 22 आकड्याचं गणित बघा मुरुट जंजिरा याचा किल्ल्याचं नाव होतं जलजिरा याला कोणी जिंकू शकला नव्हता या किल्ला 22 एकर मध्ये 22 बुरुज आहेत 22 दरवाजे आहेत 22 गुंठ्यामध्ये 22 याची एक विहीर आहे समुद्राचं पाणी खारं असतंय पण या बावडीचं पाणी हे गोड आहे म्हणून या जलजिरा किल्ल्याला जे नाव दिलंय जलजिरा मुरुट तालुक्यामध्ये असल्याकारणे याचा मुरुट जंजिरा या किल्ल्याची माहिती आपण संदीप बोर्डे यांनी जरूर दिली फ्रीट उघडा डोले पहा नीट पुढचा चेंडू आहे फ्री हिट फ्रीटचा चेंडू कॅस केला चेंडूला शतरक्षक एसटी रक्षक चेंडू उचलणार एकच जाव बघा बिग बाजारचा क्रॅश कार्ड दिलं होतं काहीच नाही फक्त एकच धाव या ठिकाणी घेतली जाते धावसंख्या 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचले अजूनही 24 धावांची गरज आहे अर्ध लक्ष पार झालं 23 धावा आल्या सामायिक परीक्षा पास झाला तुम्ही वार्षिक पास करायची तुम्हाला आता हा फायनल एक्झाम पास करायची 9 चेंडू 9 नाही
11 चेंडू आहेत या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव घेतली जाते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, थ्रो होत आहे पण दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण होते. दोन धावेने स्कोर कार्ड 25, अजूनही 22 धावांची गरज आहे. 10 चेंडू आणि 22 धावांची गरज. तन्मय, छोटा तन्मय बदलापूर कर्जत रोड एंड कडून गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. पुढचा चेंडू हलवारपणे चेंडू सोडला गेला. एसटी रक्षक त्या ठिकाणी चुकी करतोय. चेंडू पकडणं गरजेचं आहे. एक बाईची धाव आपण या ठिकाणी पाहतोय. दौसक्यामध्ये 9 चेंडू अजून शिल्लक असतील आणि विजयासाठी 21 धावांची गरज आहे. 9 चेंडू आणि 21 धावा. अंडर 14 ची शो मॅच मित्रांनो आपण पाहता, मजा लुटली जाते. लाज बाबा, गर्मीचा हा मौसम. सकाळी ओंकार शेंडे यांच्याकडून तन्मय द्विवेदी सुवर्ण संधी असेल. एक विकेट 200 रुपये. बघा काहीतरी जॅक लावा. इथे शॉर्ट पिच चेंडू, शत्रक्ष पोहोचणार का चेंडू परत? पण चेंडू जाऊन पोहोचला सीमा रेषा पार, चौकार. तर पहा स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तो 30 आकड्यावरती. मनापासून देवीदास सर संपूर्ण मी खरवेकरांचं आभार मानतो, कारण एक नवीन पॅनल आम्ही तयार केलं, RMD पॅनल तयार केलं. त्याच्यामध्ये राजेश भोईर मॅडी आणि DK सर असं एक पॅनल तयार केलं, कारण या पट्ट्यामध्ये पाहिलं गेलं अनेक जण येतात समालोचनासाठी, अनेक जण कॉमेंट्री असतात, अनेक पंच असतात. आणि त्यामध्ये मी थोडा विचार केला, ग्रामीण मुलांना संधी द्यावा, ग्रामीण मुलांना स्कोरच्या बाबतीमध्ये प्रत्येक गोष्टीला पुढे न्यावा म्हणून एक नवीन पॅनल तयार केलं मी, RMD पॅनल. आणि त्याला तुम्ही संधी दिली, लगातार दुसरा वर्ष आहे. तुम्ही आमच्या विनंती आहे आम्हाला तुमच्या स्पर्धेमध्ये येण्यास भाग पाडलं आणि आम्हाला तुम्ही संधी दिली, तर मनापासून संपूर्ण खरवेकरांचं मी संदीप गायकवाड मनाच्या अंतर्गत हार्दिक आभारी आहे. मित्रांनो अशी साथ आम्हाला देत जा आणि जरूर ग्रामीण खेळाडूंना एक उभारी देण्यासाठी आम्ही हा प्रयत्न करतोय. कारण आम्ही पाहिलं मित्रांनो क्रिकेटच्या काळामध्ये आपले ग्रामीण खेळाडू चांगले खेळत असतात, त्यांचा कधी उद्गार होत नसतो. आणि त्यांचा उद्गार करण्यासाठी, त्यांचा खेळ उंचवण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन करण्यासाठी एक नवीन ग्रुप मी तयार केलाय. आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला जी संधी या ठिकाणी दिली, मनापासून तुमचा आभार. स्कोर कार्ड 31 या आकड्यावरती पाहतो आपण. अजूनही 16 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 16 धावा.
लहान मुलांच्या सोबत पंथाच्या भूमिकेमध्ये जरूर आमच्या ग्रुपमध्ये पुन्हा एकदा आपण असणार. आणि बघा सुशील गडगे सर यांस करून बघा लहान मुलं तुम्हाला संधी आहे. जर सहा चेंडू मध्ये 16 धावा करून जो संघ जिंकेल त्या संघाला चायनीज असेल आणि जो संघ 16 धावा करून देणार नाही त्याला पण चायनीज असेल. म्हणजे जिंकणाऱ्या संघाला चायनीज आहे. तर शिवजोत शिवजीत संघाचा संघ मालक विशाल कुलाल सर या ठिकाणी उपस्थित झाले. सहा चेंडू 16 धावांची गरज आहे. सहा चेंडू 16 धावांची गरज. आजचा फायनल डे आणि आपण पाहतोय खरवाई प्रीमियर लीग 2021 पर्व दुसरे. सक्षम हा गोलंदाज आपण पाहतो. गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. अजूनही आपण पाहतो आयुष चांगली फटकेबाजी करत होता. 5 चौकार आयुषने लगावले तो माघारी आलाय. 21 धावा आयुषने पटकावल्या. 7 चेंडू 3 धावेवरती महेश खेळतोय आणि अरविंद नवीन फलंदाज त्या ठिकाणी असेल. येणारे 6 चेंडू आणि 16 धावांची गरज. या ठिकाणी आपण पाहतोय शत्ररक्षक चेंडूचा पाठला करतोय. चांगलं फिरती चांगलं शत्ररक्षक आपण या ठिकाणी पाहिलं. पंच देवीदास सर यांचा इशारा येतोय. व्हाईट प्लस 2 टोटल 3 धावा इथे लागला. बिग बाजारचा सेल 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 फोकटचा सेल धावांचा सेल लागला गेलाय. आता उर्वरित 6 चेंडू आणि विजयासाठी 13 धावांची गरज. सहा चेडू 13 धावा न खरंच ठीक आहे. जर संदीप बोराडे आपल्या ग्रुपमध्ये घ्यायला हरकत नाही पण सध्या ते खूप बिझी आहेत. टोटल बिझी शेड्यूल आहे. आणि देवीदास सरांना पण आपल्यामध्ये घेण्याचा विचार चालू आहे आपला. इथे पुन्हा एकदा पाहिलं गेलं व्हाईटची एक धाव एक्स्ट्रा धाव फोकटची धाव मोफतची धाव फुकटची धाव धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 35 या आकड्यावरती. मित्रांनो क्रिकेटमध्ये काही भवितव्य आहे ते करा पण वर्गामध्ये 25% मार्क जरूर पाडा जेणेकरून दुसऱ्या वर्गात जाता येतो. या ठिकाणी शॉर्ट चेंडू आपण पाहिलं गेलं. क्षेत्ररक्षक घुसता गोलंदाज चेंडूचा पाठला करतोय. एक धाव घेतली जाते. दुसरी धाव यांचा प्रियत थोडस पंपलिंग पाहिलं गेलं. 2 धाव या ठिकाणी घेतले जातात. मित्र किती बोलतो आपण धाव 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 खूप ओरडतो इथे धाव 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 धाव. गाडी त्याच्याकडे स्टेअरिंग त्याच्याकडे हँडल त्याच्याने तू किती क्लच धावशील. तर स्कोर कार्ड बीमर चेक करायचं करा. बीमर चेक कर. बघा ते फलंदाजी करता त्या संघांनी चेस केलं तर अतुला आतिश शिंगटे यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक असेल. बीमरचा चेक या ठिकाणी केला जातोय. तर बॅटिंग करणारे जर जिंकले तर नरेश भोईर यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक असेल. तर राकेश मोरे यांच्याकडून पण 200 रुपयाचा पारितोषिक असेल. तर मधुका जमदारे सर आणि शफिक शेख सर या ठिकाणी उपस्थित आले त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. बघा आमचे मित्र तर मॅच जिंकेल त्या संघाला नरेश भोईर फलंदाजी करणारा संघ मॅच जिंकला तर 500 रुपयाचा पारितोषिक असेल नरेश भोईर सर यांच्याकडून. सर ऑनफील्ड अंपायर आपला जो डिसिजन असेल तो 2 धावा
दहा धावांची अजूनही गरज आहे. पाच चेंडू आणि दहा धावा. इथे आपण पाहिलं गेलं पुन्हा एकदा फाईन लॉंग स्टॉप रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. शतरक्षक चेंडूचा पाठला करतो. तीन तीन शतरक्षक त्या ठिकाणी दरम्यान आहेत आणि दोन धावा इथेही घेतल्या जातात. दोन धाव्याने आपली पाहिलं स्कोर कार्ड 39 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. अजूनही चार चेंडू आणि आठ धावांची गरज आहे. जेव्हा आपण पाहिलं संदीप बोराडे सर, किशोर कालेकर सर या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांच्या माध्यमातून इथपर्यंत आपण पोहोचलोय. विष्णू दुले सर यांच्याकडून पण 200 रुपयाचा कॅश प्राइज असणार. या ठिकाणी फलंदाज बाद. चुकी केली, गलती केली, दगडी चाल पिक्चरच माहिती ना डायलॉग, चुकीला माफी नाही. चुकी केली माघारी यावं लागेल. पारितोषिक एवढे आलेत लक्षात एकाच. आठ धावांची गरज आहे. तीन चेंडूचा खेळ शिल्लक तर अनंत हनुमंते साहेब यांच्याकडून सार्थकसाठी सुवर्ण संधी असेल. सार्थकने जर चौकार लगावला तर 200 रुपयाचा पारितोषिक असेल. मॅच संदीप सर, देवीदास सर, चला मला माहिती तुम्हाला थंडी खूप वाजते. पंचांना थंडी वाजते, मला माहिती त्यांना उन्हात थांबायचंय, पण आपली पुढची मॅच पण खेळवायची आहे ना. तीन चेंडू शिल्लक आहेत. आठ धावांची गरज. या ठिकाणी आपण पाहिलं गेलं स्लोअर आपण पाहिला गेला. जनादादा भगत यांच्याकडून षटकारसाठी 500 रुपयाचा पारितोषिक असेल. दोन चेंडू आणि आठ धावांची गरज. आता दोन चौकार तर जरूर पाहिजे. बघा तन्मय एसटीच्या पाठीमागे कॅप्टनशिप कशी असावी तर तन्मय सारखी असावी. लाजवाब. इथे मॅच आपल्या ताब्यात घेतोय आई गावदेवी स्पोर्ट्स. इथे आपण पाहिलं गेलं मार लगेच जोरात नाही हा रे. लाजवाब कामगिरी त्याची. त्यांनी चेंडू फेकला नाही. हॅलो. आणि फलंदाज बाद. एक चेंडू आणि सहा धावांची गरज. अरे बॅट्समॅनला झालेला रस्ता द्या. एक चेंडू सहा धावा. देवड्या मी देईन तुलार पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुलार. सामना जिंकून दाखव बारक्या मलार. यो सामना जिंकून दाखव बारक्या मलार. अरे पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुलार. पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुलार. यो सामना जिंकून दाखव बारक्या मलार. यो सामना जिंकून दाखव बारक्या मलार. तर एक चेंडू आणि विजयासाठी सहा धावांची गरज. एक मल्टी हिट. एक मल्टी हिट तर सामना पूर्ण होईल फिट. गोलंदाज या ठिकाणी पाहतोय. इथे एक खराब चेंडू सामन्याचं चित्र पलटू शकतो. सर्व तयार झालेत. ज्यांना संधी भेटली नाही ते पण खुश. तर तन्मयने झेल पकडला तर 500 रुपयाचा पारितोषिक असेल. या ठिकाणी सामना जिंकतोय
तो आई एकवीरा ए संघ तन्मय याचा संघ या ठिकाणी विजयी झालाय. पाच धाव्यांनी संघ या ठिकाणी विजय होतो. आई गावदेवी स्पोर्ट्स अंडर 14 ए संघ या ठिकाणी विजय होतोय. आणि या मॅच